पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे सेक्टर 11 येथे परेश ठाकूर चषक 2023 आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा कामोठे सेक्टर 11 येथील बुद्धविहार मैदान येथे 27 मे आणि 28 मे या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेवक विकास घरत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. परेश ठाकूर हा व्यक्ती एक नाम मात्र, एक नक्कीच निमित्त मात्र आहे, परंतु जेव्हा कुठले सामने किंवा कोणता कार्यक्रम हा भरवायचा असेल त्यावेळेला संघटन कौशल्य हे पणाल लागतं, आणि हे संघटन कौशल्य हे कमवायला लागतं. कधी कुठलं गोळी खाऊन किंवा कुठे दुकानावरती ते भेटत नसतं, आणि अशा प्रकारचं संघटन कौशल्य हे या इथे अमित जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे दाखवलेलं आहे, आणि म्हणूनच अतिशय चांगल्या दर्जाचे असे सामने हे या इथे भरवलेले आहेत, ज्याच्यामुळे तरुणांना या इथे खेळण्याची पण संधी भेटत आहे. त्याच्याचबरोबर एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे झटायला हवं, कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत, कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत, ह्याचं पण एक मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण हे अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं. अशा प्रकारचे कार्यक्रम भरवल्याबद्दल मी अमित जाधव यांचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं येथे मी अभिनंदन करेन. हॅप्पी सिंग आणि त्याचबरोबर आपले पनवेल महानगरपालिकेचे उद्यान सभापती मान्य आणि नगरसेवक मान्य विकास घरेजी यांचा त्यांना नेहमीच सपोर्ट लाभत आलेला आहे, आणि त्याच्यामुळेच आज सांता हे सर्व तरुण आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे या इथे संघटन कौशल्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचे या कोणत्याही प्रकारचं नियोजन असेल ते करण्यामध्ये हे नक्कीच सांता आता पटाईत झालेले आहेत. खरोखर त्यासाठी मी विकास गरजजी आणि हॅप्पी सिंग या दोघांचे मी या इथे अभिनंदन करेन, आणि अमित जाधव यांना आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी इथे मी शुभेच्छा आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.